नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हलकर पण चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. संध्याकाळचे 6:45 झाले आणि तुम्ही बघू शकता सालोटा. आम्ही आता सालोटा करून आलो आणि मस्तपैकी सनसेट बघितला आणि आता आम्ही सल्लेरला चाललो आहे. आधी प्लॅन तर होता की अंधाराच्या आधी पोचायचं, पण आता ते शक्य दिसत नाही आहे. एनिवेज, आम्ही उद्या सनराईज बघू सल्लेरवरून आणि उद्या सकाळचाच एक्सप्लोअर करू सल्लेर. साधारण 6 वाजलेत, बघूया आता किती वेळ लागतो. किती वेळ लागणार? जास्त नाही, 15-20 मिनिटं. 15-20 मिनिटात पोचू रे आपण. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक घेतोय. आता त्यात फक्त स्टेप्स आहेत, मग आले केव्स 15-20. नाही नाही, म्हणजे 10-10 मिनटं पकड. 15 मिनटं बोलू पण दर वेळेस जसं सूर्य खाली गेला ना, वारा सुरू झाला. रादर गार वारा सुरू झाला. आय थिंक वरती जाऊन थोड्या वेळाने स्वेटर काढावं लागेल. ही एक छोटीशी कमान किंवा दरवाजासारखा होता. बऱ्यापैकी अंधार झालाय, पण ठीक आहे, पोचू आम्ही. वाघांबेवरून तिसरा दरवाजा आला ना की काही केव्ह सुद्धा आहेत. इथे तुम्ही अगदीच इमर्जन्सी वाटलं तर स्टे करू शकता. चांगलेच गार झाले. आता फक्त स्ट्रेट वॉक आहे, त्यामुळे पोचू लवकर. आणि लकीली आज फुल मून पण आहे. का सलोटा आणि हा चंद्र आहे. अरे पानी ज्यादा और एक बैठ जाएगा, उतना उबालने से अच्छा बॉइल ऑफ करने से. मैगी एक्सपर्ट क्या बोलता है? हाँ, मैगी एक्सपर्ट कहाँ गए? आप बोलो. थोड़ा पानी ज्यादा है लेकिन चलेगा. हम बता दो, कुछ थोड़ा सा लिक्विड रहने थे ना. हाँ, लिक्विड रहेगा. फिर वो प्लेट पे बैठेगा क्या? प्लेट हमारे आम्हाला केव्समध्ये काही जागा नाही मिळाली. आय मीन बरेच लोक आलेली ऑलरेडी. कोणता तरी एक ग्रुप होता, मोठा ग्रुप होता, त्यामुळे केव्समध्ये जागा नाही मिळाली. मग आम्ही मस्त जरा एक फ्लॅट लँड शोधून असे टेंट्स लावलेत आणि मग इथेच मस्त बर्नर आणि स्टोव्ह तर होताच, त्यामुळे मॅगी, ओट्स आणि थोडंसं सूप असं आम्ही करून मस्त आता झोपणार आहोत. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे 5:15 वाजले आणि आम्ही आता निघालोय परशुराम मंदिराकडे जाण्यासाठी सनराईज बघायला. सनराईज इकडचा अप्रतिम असतो, तर बघूया आज काय आणि कसं दिसतंय. आम्ही जिथे टेंट लावले होते तिथून केव्ह जे आहेत त्या साधारण 10 मिनटावर होत्या. सो तुम्हाला परशुराम टॉपवरला जायचं असेल तर वाया केव्हजच जावं लागतं. आणि बघूया आम्ही पोचतो का आता सनराईजच्या आधी.
दिवा लावायचा प्रयत्न करतोय आम्ही. हवा खूप आहे पण त्यामुळे दिवा लागत नाही. कोपऱ्यात ठेव दिवा. सालेर प्रचंड उत्तुंग विशाल असलेला हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे. कळसुबाई नंतर सर्वात उंच शिखर सुद्धा सालेर किल्ल्याचाच आहे. हा किल्ला समुद्री सपाटीपासून 5,141 फूट उंच असून सटणा शहरापासून अगदी जवळच आहे. असे म्हणतात की भगवान परशुरामाने इथेच तपश्चर्या केली व अरबी समुद्रात बाण मारून कोकणाचे निर्माण केले. सालेर किल्ला हा अगदी महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवर आहे. नमस्कार मित्रांनो, मस्त सनराईज बघून झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय खाली. त्यात काही फोटोज काढू आणि पॅकअप करू, टेंट्स आवरू, नाश्ता करू, थोडासा ब्रेकफास्ट करू आणि मग सालेरवाडीला उतरू. साधारण तुम्हाला ना केव्सपासून गुहेपासून परशुराम मंदिरापर्यंत जायला अर्धा तास लागतो. जर उन्हाचा जाल तर थोडा जास्त लागू शकतो, पण सकाळी सकाळी जा किंवा संध्याकाळी जा, सनराईज आणि सनसेट होत आहेत. काल आम्ही इथे टेंट लावून झोपलेलो मस्त आरामात. ॲक्च्युली केव्समध्ये ना 40 ते 50 लोक होते, सगळे गोंगाट करणारे लोक होते, म्हणून आम्ही मस्त आरामात अलिप्त एका वेगळ्या कोपऱ्याला आमचे टेंट्स लावले. आमच्याकडे खायचं तर सामान होतं, मॅगी तर बनवणारच होतो, त्यामुळे मग म्हटलं की कशा लोकात एक तर ऑलरेडी आम्ही थकलेलो, 3 दिवसापासून ट्रॅक करतो आहे, त्यामुळे म्हटलं की ठीक आहे आम्ही आमचं सेपरेट राहू. पण बरं वाटलं, वारा होता पण मस्त वाटलं, शांत झोप झाली. रेणुका माताचं मंदिर आहे हे आणि आपले गणपतीसुद्धा आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1663 पहिल्यांदा सालेर मुल्लेर हे दोन्ही किल्ले जिंकले, परंतु त्यानंतर पुरंदराचा तह झाला व त्यात हे किल्ले निसटले. महाराजांनी पुन्हा 1670 मध्ये हे किल्ले परत काबीज केले व त्यानंतरच स्वराज्यातील सर्वात मोठी लढाई या किल्ल्याने पाहिली. आणि आता आम्ही सगळं रॅपअप केलेलं आहे, इथून निघतोय. या एरियावर कॅम्पिंग केलेली, बऱ्यापैकी सपाट जमीन आहे आणि सर्वात महत्त्वाचं जेवढं पण प्लॅस्टिक आम्ही वापरलेलं, मॅगी जे काही स्नॅक्स होते ते सगळं आम्ही घेऊन चाललो आहे. पेपर प्लेट्स एव्हरीथिंग वी आर कॅरिंग बॅक. सो तुम्ही कधी आलात गडांवर तर हे नक्की करा, एकदा तुम्ही खाल्लं की त्याचं वजन खूप कमी होतं, त्यामुळे घेऊन जायला काहीच प्रॉब्लेम नाही. एका प्लॅस्टिक बॅगेत टाका आणि घेऊन चला, खाली जाऊन डिस्पोज करा.
1671 ला मुघलांनी साल्लेर किल्ल्याला 6 महिने वेढा घातला. या किल्ल्याचे महत्व पाहता महाराजांनी त्वरित प्रतापराव गुजरांना औरंगाबादवरून साल्लेरकडे धाडले व मोरपंत इंगळे कोकणातून 15,000 मावळे घेऊन प्रतापरावांना वणीला भेटले. मराठ्यांच्या या 40,000 मावळ्यांनी मुघलांवर आक्रमण केले व साल्लेर किल्ल्याचा बचाव केला. आणि आता साल्लेरवाडीला उतरताना जवळजवळ 6 ते 7 द्वार लागतात. सगळे 101 द्वार आहेत आणि त्यातला पहिला द्वार आत्ता आम्हाला लागतोय. खालून येत असाल तर हा शेवटचा असेल. आत्ता डिसेंड करताना हा पहिला आहे. या युद्धात बरेच सैनिक वारले. युद्धामुळे अगदी रक्ताचा पूर वाहिला. रक्ताचे चिखल झाले. मुघलांची चांगलीच हार झाली होती. आणि इथे तुम्ही बघू शकता एक छोटीशी रूम सुद्धा आहे, खोली सुद्धा आहे. ही मोस्ट प्रॉब्ली पहारेकरी होते ना, त्यांच्यासाठी असते. या युद्धात मराठ्यांनी गनिमी कावाचा वापर न केल्यामुळे मुघल छत्रपती शिवाजी महाराजांना अजिंक्य समजू लागले. साल्लेर किल्ल्याला अगदी निसर्गाचीच नाही तर इतिहासाचीही समृद्धी आहे. लगेचच तिसरा दरवाजा पण आहे आणि इथून व्ह्यू सर जबरदस्त आहे. आता चौथा द्वार आला, तोही बघा. आणि ती साल्लेरवाडी. सो आम्हाला तिथपर्यंत जायचंय. बघू किती वेळ लागतोय. आम्ही साधारण वरतून 9:15 चालू केलेलं. सो बघूया. गिअर मेकॅनिझम पण आहे. आय थिंक हे गाववाल्यांनी बसवलं असेल खालून वरती जेवण पाठवण्यासाठी. आयडिया तर चांगली आहे पण पैसे नाही. आम्ही आता आलोय द्वार नंबर 4 इथे. इथेही तुम्ही द्वारावर कमळ बघितलं. अगेन गोज टू शो की कोणत्या तरी हिंदू राजाने हा किल्ला बांधलेला आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे तर हा किल्ला होताच पण बांधकाम नक्कीच कोणीतरी आधी केलेलं आहे. द्वार क्रमांक 4 नंतरच लगेच द्वार क्रमांक 5 होता. आणि आता आपण 6 दरवाजाकडे आलो आहे. ऊन वाढत चाललंय, गर्मी वाढत चालली आहे पण फक्त एक चांगलं की वारा आहे त्यामुळे जरा प्लेझंट वाटतंय. नाही तर वाराही नसता तर वाट लागली असती. आय मीन ठीक आहे, तरी पण उतरताना इट्स फाईन. चढताना ना वारा नसेल तर खरंच वाट लागते. टांगावर म्हणजे झालं. अरे घाबरू नका, मी नाही काय. आम्ही इथे एक छोटासा ब्रेक पण घेतला, भेळ ब्रेक घेतला. जेवढं आता स्नॅक्स आहेत उरलेले ते सगळे संपवतोय आणि मग निघू. आय थिंक साल्लेरवाडीची कुलस्वामिनी आहे आणि मस्त छोटंसं मंदिर आहे. बंद आहे पण ठीक आहे. साल्लेरवाडीत आम्ही आता पोहोचत आलोय आणि तुम्ही बघू शकता गडाला पूर्ण वळसा घालून आम्ही आलेलो आहे. बघा इथे परशुरामाचं मंदिर आहे. असं पूर्ण वळसा घालून इथे द्वार आहे, पहिलं द्वार आहे. असा पूर्ण वळसा घालत मग खाली येत असे होत मग मंदिरापाशी होतो कुलस्वामिनीपाशी. आता नंतर असे येतो आहे. आता आम्ही जाऊ साल्लेरवाडीला. 11:15 वाजलेत.
त्यामुळे बऱ्यापैकी वेळेत आलो आम्ही. टाइमपास करतच आलो, बऱ्याच ठिकाणी थांबलो, वेळ ब्रेक पण घेतला. सो ठीक आहे, जर तुम्हाला घाई असेल, पटकन येत असेल, तर आय थिंक 1.5 to 2 hours येऊ शकतात, डायरेक्ट गावात पोहोचू शकतात. एक जनरल ऑब्झर्वेशन आहे, साल्लेरला आम्ही बरीच जणं बघितले, रादर फॅमिलीज बघितल्या, ते असेच हात हलवत येतात. पाण्याचा काही अंदाज नाही की किती पाणी लागेल, काय लागेल, वरती पाणी मिळेल की नाही. एक दोन फॅमिलीजला आम्ही पाणी दिलं आणि बरेच गुजरातचे यंगस्टर्स पण आहेत, तेव्हा असे येतात हात हलवत. सो असं करू नका, पाणी लागणार इथे तुम्ही ट्रॅक करताना. आणि बरेच लोक 12 वाजता गड चढायला सुरू करतात, सो उतरता उतरता त्यांना अंधारही होणार, ते मोस्ट प्रॉब्ली सगळे वन डेसाठी येतात. सो प्लॅन करून येत जा, इट विल बी बेटर फॉर यू.